बिळगी पोलीस ठाण्या हद्दीतील पाटळी शिवारामध्ये शीर धडा वेगळे करून खून करण्यात आला होता। अखेर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं असून अवघ्या 6 तासांच्या आत खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रियसीची छेड काढल्याच्या रागातून हा खून केल्याचं आरोपीने सांगितलंय। 20 जानेवारी रोजी प्रवीण संपत गायकवाड यांनी बिडकीन पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती की त्यांचा भाऊ संदीप संपत गायकवाड याचा कुणीतरी अज्ञात इसमाने शीर धडा वेगळे करून त्याचा खून केला असून त्याचे धड माधव शेरे यांच्या गायरान शेताच्या रोडकडील बांधाजवळ पडलेले आहे। या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पाडळी येथील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर घटनेनंतर 12 तासांनी मयताचं शीर सापडून काढण्यात पोलिसांना यश आलंय। प्रियसीची छेड काढल्याच्या रागातून एका तरुणाने गावातील 40 वर्षीय व्यक्तीला दारू पाजून कुऱ्हाडीने त्याचे शीर धडा वेगळे करून खून केल्याची माहिती आरोपीने दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। यावेळी पोलीस मयताचे शरीर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणत असताना त्यास मयताच्या नातेवाईकांनी विरोध केला। अगोदर आरोपींना अटक करा मगच मृतदेह उचला असा आक्रमक पवित्रा घेतला। या प्रकरणी रात्री उशिरा बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये गावातील आजीनाथ गायकवाड याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप गायकवाड हा गुरुवारी सायंकाळी गावातीलच आजीनाथ गायकवाड याच्या सोबत गेला होता असे पोलिसांना समजले। त्यावरून पोलिसांनी आजीनाथ गायकवाड याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले। त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। संदीप गायकवाड याने त्याच्या प्रियसीची छेड काढली होती तसेच विनयभंग देखील केला होता। या रागातून गुरुवारी संदीप याला दारू पाजली त्यानंतर कुऱ्हाडीने त्याचे शीर धडा वेगळे केले असल्याची कबुली आजीनाथ याने पोलिसांना दिली आहे। मयताचा खून केला मात्र त्याचे शीर आपण लपवले नाही किंवा अन्यत्र फेकून दिलेले नाही असे आरोपीने पोलिसांना सांगितले। यानंतर बिडकीन ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी संदीपचे शीर नेऊन शवविच्छेदन करण्यात आले। मयत संदीप गायकवाड याच्यावर मोठ्या तणावाच्या वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पैठण विशाल नेहुल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव सैफो बालू पाथ्रीकर नामदेव शिरसाट संतोष पाटील श्रीमंत भालेराव प्रमोद खांडे भराड वाल्मिक निकम दीपक सुराशे नरेंद्र खंदारे उमेश बकले शेख अख्तर योगेश तरमाळे जीवन घोलप यांनी केली आहे। औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील बिडकीन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 20 तारखेला सकाळी पाडळी शिवारामध्ये एक शिरण नसलेली म्हणजे मुंडके नसलेली डेड बॉडी आढळून आली। ती डेड बॉडी पाडळी येथे राहत असलेल्या संदीप गायकवाड यांची असल्याचं समजलं। त्यावरून बिडकीन पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेने त्या व्यक्तीचा खून कोणी केला असेल या दृष्टीने तपास चालू केला। संदीप गायकवाड याचा लहान भाऊ असलेला नितीन गायकवाड यानं फिर्याद दिली की काही त्यांनी संशयितांची नावं सांगितले आपल्याला आणि कोणीतरी त्यांच्यापैकी कोणी त्या व्यक्तीचा खून केला असावा अशा पद्धतीने आपण त्याची फिर्याद दाखल करून घेतली आणि त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची टीम आमची काम करत असताना त्यांनी त्यातील एक संशयित आरोपी आजीनाथ गायकवाड याला ताब्यात घेतलं आणि तपासादरम्यान आमच्या असं निष्पन्न झालं की त्यानेच शस्त्राच्या सहाय्यानं त्याचा खून केलेला आहे आणि मग आरोपीनं आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस करून सध्या आम्ही त्या प्रकरणामध्ये आरोपी आजीनाथ गायकवाड याला अटक केलेली आहे आणि आमचा तपास आणखी पुढे चालू आहे। आजीनाथ सोबत आणखी कोणी त्याच्यामध्ये सहभागी आहे काय त्याला कोणी प्रोत्साहन दिलं काय किंवा आणखी याच्यामध्ये दुसरा काय अँगल आहे का या दृष्टिकोनातून देखील आम्ही तपास करत आहोत। काल दिनांक 20 रोजी आम्हाला फक्त बॉडी सापडली होती परंतु त्याचं शीर जे आहे ते सापडलं नव्हतं परंतु आज सकाळी आम्हाला 20 तारखेला सकाळी त्याचं शीर सापडलं आहे। त्या पद्धतीने आम्ही डेड बॉडीचं PM केलेलं आहे आरोपीला अटक केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। रवींद्र गायकवाड MCN News बिडकीन।